मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली सरकारने देशाच्या राजधानीमध्ये एक मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीत येणाऱ्या 5 राज्यातील लोकांना कोविडचा निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे दिल्ली सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब येथून दिल्लीत येणाऱ्या लोकांना RT-PCR दाखवल्यानंतरच दिल्लीत प्रवेश मिळणार आहे आणि हे आदेश विमान, रेल्वे आणि बसने दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना लागू होतील. कारने दिल्लीकडे येणाऱ्या प्रवाशांना अद्यापही हा नियम लागू केलेला नाही. दिल्ली सरकार आज या निर्णयासंदर्भात औपचारिक आदेश जारी करू शकते आणि हा आदेश शुक्रवारी म्हणजेच 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून ते 15 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत लागू असेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे नगरचे नामांतर करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी भूषणसिंग राजे होळकर यांनी केली आहे. यासंदर्भात भूषणसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं आहे. भूषणसिंग राजे हे होळकर घराण्याचे वंशज आहेत. सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या महागृहनिर्मितीतील सुमारे 11,000 घरांचा ताबा जून अखेरपर्यंत दिला जाणार आहे. सिडकोने मागील 2 वर्षात 24,000 घरांचं बांधकाम सुरू केलं असून त्यांच्या 2 सोडती काढण्यात आल्या आहेत. काही ग्राहकांनी या घरांचे सर्व हप्ते देखील भरले असून यामुळे स्वप्नातील घर कधी मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना आता जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. आमचा उल्लेख युवर ऑनर असा करू नका असं सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी एक लॉ स्टुडंटला सांगितलं. युअर ऑनर हा उल्लेख केवळ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात केला जातो त्यामुळे हा उल्लेख भारतीय सुप्रीम कोर्टात लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी सांगितलंय. कोकण परिक्षेत्रात शहीद झालेल्या 83 जवानांच्या मुलांना नवी मुंबईत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी नियुक्ती पत्र देऊन अनुकंपा तत्वावरती पोलीस सेवेत सामावून घेतलंय. यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग हे सुद्धा उपस्थित होते. अशाच प्रकारे राज्य 333 पोलिसांच्या पाल्यांना अनुकंप तत्वावरती नोकरी दिली जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. कोरोना काळात थांबलेल्या 500 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती येत्या 1 ते 2 दिवसात होणार आहे. ठाण्याच्या घोडबंद रोडवरती एका क्रेनचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला असून या अपघातात क्रेन थेट ठाणे महानगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीवर आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र पालिकेच्या शाळेचं आणि शेडचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेन चालकावर कारवाई केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. कोल्हापूर शहरातील नागरिकांना यापुढे 10 दिवस पाणी जपून आणि काटकसरीनं वापरावं लागणार आहे. शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेतील पंप दुरुस्तीसाठी काढल्यामुळे काही भागात कमी दाबानं तर काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा काटकसरीनं वापरावा असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं केलं आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवरती तब्बल 2,182 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एका प्रभागातील 2 ते 2,500 मतदारांची नोंद दुसऱ्याच प्रभागात झाल्याचं समोर आलंय. प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांवरती मोठा आक्षेपही नोंदवला गेलाय. अनेक राजकीय पक्षांनी प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्या रद्द करून नव्याने मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात अशी मागणी जोर धरते. छत्रपतींचा विचार म्हणजे